बाहेरूनच इतकं अॅट्रॅक्टिव्ह वाटतं हे, म्हणजे हे ज्या पद्धतीने त्यांनी इथे फिश किंवा शार्क वगैरे दाखवलेले आहेत तेच लोकांना जास्त अट्रॅक्ट करतं. हॅलो, नमस्कार. मी स्नेहा घाटके. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आज आहे संक्रांत, त्यामुळे संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा जेव्हा माझं ब्लॉग होईल तेव्हा संक्रांत झालेली असेल आणि मी शुभेच्छाचा एक वेगळा शॉर्टसुद्धा अपलोड केलेला आहे. सो ह्या शुभेच्छा तुम्हाला ऑलरेडी पोहोचल्या असतील. तर आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर. विहानला खोकलासुद्धा लागलेला आहे, तर त्याचा खोकला अजूनही कमी झालेला नाही आहे, त्यामुळे आम्हाला त्याला पुन्हा डॉक्टरकडे न्यायचं आहे चेकअपसाठी आणि औषध वगैरे चेंज करून घ्यायचे आहेत. प्लस आम्ही थोडं बाहेर फिरायलासुद्धा चाललेलो आहोत. तर इथे पुण्यामध्ये फिश ॲक्वॅरियम, जे दुबई ॲक्वॅरियम सारखंच इथे सेम ॲक्वॅरियम तयार करण्यात आलेलं आहे. इथे कॅम्पमध्ये आहे, सो आम्हाला कॅम्पमध्ये जरा जवळ पडेल. पिंपरी चिंचवडलासुद्धा आहे असं मी ऐकलं आहे आणि कॅम्पमध्ये सुद्धा आहे, तर आम्ही तिकडे चाललो आहे. सो बऱ्याच दिवसांपासून तो शो लागलेला होता, तर म्हटलं एकदा जाऊन येऊया संपण्याआधी. विहानलासुद्धा दाखवता येईल, विहान खूप एक्सायटेड आहे आणि नवीन काहीतरी बघायला मिळेल. सो आम्ही आता चाललो आहे, तर तुम्ही असंच कनेक्ट रहा. मी त्या ॲक्वॅरियम शोमधलं जितकं काही दाखवण्याचा प्रयत्न करता येईल तितकं मी सगळं दाखवेन, जेणेकरून तुम्ही जर पुण्यामधले असाल आणि जर तुम्ही जो शो पाहिला नसेल तर तुम्हाला सुद्धा तिथे जाता येईल. सो सगळ्या डिटेल्ससुद्धा मी देईन. तर चला ब्लॉग असंच शेवटपर्यंत बघा. तर फायनली आम्ही कॅम्पमध्ये पोहोचलो. तर कॅम्पमध्ये गोलीबार मैदानमध्ये हे शो लागलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय किती मोठ्या परिसरामध्ये ते लागलेलं आहे. बाहेरूनच इतकं अट्रॅक्टिव्ह वाटतं हे, म्हणजे हे ज्या पद्धतीने त्यांनी इथे फिश किंवा शार्क वगैरे दाखवलेले आहेत तेच लोकांना जास्त अट्रॅक्ट करतं. आणि आतमध्ये एंट्री आहे, बाहेरच तिकीट काढायचे आहेत. 100 रुपये एंट्री फी आहे. 5 वर्षाच्या आतील मुलांना फ्रीमध्ये आहे. 5 वर्षाच्या वरच्या मुलांसाठीसुद्धा 100 रुपये एंट्री फी आहे आणि अडल्टसाठी तर 100 रुपये आहेच. त्यानंतर एंट्री होते आणि आतमध्ये तुम्ही जेव्हा जाल तेव्हा त्यांनी एक असं ते भासवलं आहे की आपण अंडर वॉटर आहोत. ज्या पद्धतीने तुम्ही इथे बघताय की ब्ल्यू कलरचे असे स्टार्स वगैरे आहेत आणि इथे जे आहेत हे छोटे छोटे वेगवेगळ्या पद्धतीचे, जे बघितले पण नसतील अशा पद्धतीचे फिश आहेत. त्यांचे नावांसकट ते फिश आणि इतके सुंदर 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 फिश आहेत जे बघितले पण नव्हते ते इथे बघायला मिळतात सगळ्या प्रकारचे. सो असं वाटतं, तो एक फील येतो की आपण त्या अंडर वॉटर आहोत आणि मग हे सगळं बघतोय. सो हे बघायला खरंच खूप मज्जा येते आणि वर्थ इट आहे. सो जर तुम्ही इच्छुक असाल, किंवा लहान मुलं खूप ॲक्च्युली हे एन्जॉय करू शकतात आणि इवन मोठ्यांनासुद्धा. सो खूप सुंदर तुम्ही इथे बघताय हे पॅरेट फिश, जे आम्हीसुद्धा इथे पहिल्यांदाच बघतो. हे कुठेच बघायला मला वाटतं असं बघायला मिळणार नाहीत. सो इथे ना वेगवेगळ्या प्रकारचे, जे नावंसुद्धा आपण ऐकली नसतील अशा पद्धतीचे फिश इथे पाहायला मिळतात. सो तुम्ही नक्की एकदा इथे व्हिजिट करा. एंजल फिश, किती छान छान फिश आहे. रेड स्पॉटेड फिश, रेड स्पॉटेड. ब्लॅक फिश घाबरते का बघा तू.
हे सिल्वर शार्क फिश आहेत. ॲक्च्युली ते कॅमेरामध्ये व्यवस्थित दिसत नाहीत, पण प्रत्यक्ष इतके सुंदर आहेत, पूर्ण सिल्वर कलरचे. मी पहिल्यांदाच हे फिश बघत होते आणि लिटरली इतकं भारी वाटत होतं हे सगळं बघून. हे गोल्ड फिश आहेत. सो खूप छान छान वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे मासे इथे पाहायला मिळालेत. खेकडा मच्छी बघ, खेकडा मच्छी. छोटे छोटे फिश. आता वेगवेगळ्या वेगळ्या पद्धतीचे फिश बघून झाल्यानंतर इथे सगळे एकत्र आपल्याला फिश बघायला मिळतात, जे ॲक्वॅरियम आहे, जे दुबईसारखं आपल्याला फील, म्हणजे दुबईमध्ये अशा पद्धतीचं ॲक्वॅरियम आहे. सो त्या पद्धतीचं इथे उभा केलेले आहे, जे हेच आहे ते. आणि आम्ही संक्रांती दिवशी गेलेलो, त्या दिवशी सुट्टी होती लोकांना आणि त्यामुळे फारच गर्दी झाली होती. इतर वेळेला आय थिंक इतकी गर्दी नसेल, त्यामुळे खूप छान पद्धतीने हे बघता येईल. सो आम्हाला खूप गर्दीमध्ये हे बघायला मिळालं, पण खरंच इतकं भारी वाटत होतं इथे. सो फिश ॲक्वॅरियम जे आहे ते इथपर्यंतच आहे. तुम्हाला हे पूर्ण आतमध्ये जाईपर्यंत ही अशी एंट्री आहे आणि तिथून पुढे पुढचं जे काही आहे शॉपिंग अँड एव्हरीथिंग ते चालू होतं, ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. एंट्रीला फिश ॲक्वॅरियम आहे, त्यानंतर ते झालं की इथून इथे सुरू होते शॉपिंग. तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे शॉपिंगसाठी स्टॉल्स आहेत. तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं आहेत, म्हणजे खूप पद्धतीचे लोणचं आहेत. सो आम्हीसुद्धा इथून एक काही लोणचं घेतलेलं आहे. सो खूप छान वाटलं. आणि खूप प्रकारचे मसाले आहेत. लेडीजसाठी शॉपिंग आहे, किड्स शॉपिंग आहे, आपले घरगुती शॉपिंग आहेत, किंवा मोबाईलसाठी जर काही हवं असेल, किंवा खूप प्रकारचे काही आयुर्वेदिक औषधं आहेत, हे मसाले आहेत, बुक्स आहेत तुम्ही इथे बघताय. सो असे वेगवेगळे प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत. गेम्स आहेत खूप प्रकारचे. सो इथे तुम्ही ते सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. शॉपिंग झालं की मग इथून गेम्स स्टार्ट होतात. गेम्स आहेत आणि एक प्रकारची मी म्हणेन की जत्राच एक असते ना, काय म्हणतात त्याला, उरूस वगैरे. सो तशा पद्धतीने हे आतमध्ये इथे स्टार्ट होतं. वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी, किंवा मोठ्यांसाठी हे अशा पद्धतीचे पाळणे आहेत. त्याचबरोबर खाण्यासाठी खूप सारे असे फूड स्टॉल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, तर ते सुद्धा तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. सो सगळं काही आहे. तुम्ही एकदा आतमध्ये आलात ना, तर तुम्हाला सगळ्या पद्धतीच्या गोष्टी इथे मिळू शकतील, खाण्यापासून शॉपिंग करण्यापर्यंत सगळं इथे आहे. तर हे स्मोक बिस्किट जे असतं ते आम्ही कधी ट्राय केलं नव्हतं. सो इथे आम्ही ते ट्राय करत होतो, म्हटलं बघू एकदा ट्राय करून की कसं असतं ते. इकडे या साईडले गेला.
लहान मुलांसाठी इथे एक बोटिंगचं हे सेक्शन तयार केलेलं आहे. सो हे काहीतरी नवीन वाटलं, म्हणजे इतर गोष्टी आपल्याला कुठेतरी मिळतात पण हे बोटिंगचं जरा वेगळं वाटलं. सो आम्ही विहांडलंसुद्धा ह्याच्यामध्ये बसवलं होतं आणि त्याने खूप मज्जा केली. सो मुलांसाठी इथे खरंच खूप एन्जॉय करण्यासाठी सारखं आहे आणि मोठ्यांना पण जर असं ॲडव्हेंचर काहीतरी वाटत असेल, म्हणजे हे वेगवेगळ्या पद्धतीचे खूप मोठे मोठे असे पाळणे आहेत, तर तिथे तुम्हीसुद्धा एन्जॉय करू शकताय. आणि हो, एंट्री फी 100 रुपये आहे, पण तुम्ही एकदा आत गेला ना तर प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे चार्जेस आहेत. आणि मी 50 रुपयाच्या आतमध्ये तुम्हाला काही मिळणार नाही, 50 रुपयाला पण क्वचितच काहीतरी मिळेल, नाहीतर 100 रुपये 150 270 80 सो अशा रेंजमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टी तिथे आतमध्ये आहेत. Vian मला अशा मोठमोठ्या पाळण्यांमध्ये बसायला खूप आवडतं. सो आम्ही यामध्ये बसणार होतो. विहान आधी नको नको म्हणत होता, मला भीती वाटते कारण की ते खूप उंच आहे ना, त्यामुळे ते उंची बघूनच तो घाबरत होता. पण आम्ही बसलो, आम्ही फायनली यामध्ये बसलो आहे. खूप वर्षानंतर मी अशी बसले त्या मोठ्या सर्कलमध्ये, मला खूप आवडलं आणि म्हटलं की बसूया एकदा, कुठं आले मज्जा येणार आहे. तर तो पाळणा स्टार्ट झाल्यानंतर विहानने इतकं एन्जॉय केलं, म्हणजे मलाच खरं तर खूप भीती वाटत होती, पण विहान अजिबात घाबरला नाही. पण यामध्ये मला खूप आवडतं. सो मी आम्ही बसलो ह्याच्यामध्ये आणि मज्जा केली. पोटॅटो स्प्रिंग रोलसुद्धा पहिल्यांदाच खाल्ला. बरेच लोक घेत पण होते आणि मी बघितलं पण होतं याआधी. सो म्हटलं एकदा ट्राय करून बघूया. विहानला खोकलासुद्धा लागला होता आणि डॉक्टरांनी सांगितलेलं त्याला जास्त ऑइली देऊ नका, आणि तरीसुद्धा मी म्हटलं ट्राय करूया आणि विहानला थोडंच खायला दिलं आणि बाकीचं आम्ही दोघांनी खाल्लं. सो छान वाटलं, मस्त होतं. फर्स्ट टाईमच खाल्लं पण खरंच खूप आवडलं. मस्त
लहान मुलांसाठी असं लर्निंग ॲक्टिव्हिटीज इथे होत्या, म्हणजे लहान मुलांना तसंही आपण खेळणी वगैरे घेतो. विहानला आमच्या कार खूप आवडतात, सो अशा पद्धतीने तर म्हटलं की ते तर आम्ही घेतच राहतो, तरी वेगळं काहीतरी घेऊया. सो इथे वेगवेगळ्या प्रकारचे कलरिंग्स होते किंवा इलेक्ट्रॉनिक अशा गोष्टी होत्या लर्निंगमध्येच, तर म्हटलं त्या पद्धतीचं काहीतरी घेऊया. आणि बऱ्याच गोष्टी आम्ही नवीन नवीन इथे ट्राय केल्या आणि बऱ्याच गोष्टी नवीन नवीन बघायलासुद्धा मिळत होत्या, सो भारी वाटलं. आतमध्ये आमचं खेळून वगैरे झाल्यानंतर परत आम्ही मागे आलो, कारण की हे आम्ही जाताना सगळं बघितलं होतं, मला लोणचं घ्यायचं होतं, तर पुन्हा आम्ही पाठीमागे येऊन पुन्हा ज्या वस्तू घ्यायच्या होत्या ते घेतलं आणि मग आम्ही तिथून एक्झिट केली आणि बाहेरच जेवायला गेलो. वेळसुद्धा झाला होता आणि म्हणून मग आम्ही बाहेर जेवलो. ह्यावेळेस आम्ही व्हेजच थाळी घेतली होती आणि मस्त वाटलं इथलं या हॉटेलमधलं जेवण, सो आम्ही बाहेर यावेळेस जेवलो. फिश ॲक्वॅरियमबद्दल जर मी म्हटलं तर तिथे तुम्हाला फिश जर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे खूप सारे तुम्हाला पाहायला मिळतील. ॲक्वॅरियम जे म्हटलं की दुबई फील देणारं किंवा आपण अंडर वॉटर आहोत अशा पद्धतीचं फील देणारं तिथे ते ॲक्वॅरियम आहे. सो हे एक नवीन गोष्ट आहे जी ती तुम्हाला तिथे बघायला मिळेल. बाकी मग शॉपिंग किंवा हे पाळणे वगैरे हे कुठेही आपलं उरूस वगैरे असेल तर लागतं. सो इथे डिफरंट म्हटलं तर तुम्हाला फिशचे प्रकार पाहायला मिळतील. सो तुम्ही नक्की कॅम्पमध्ये गोळीबार मैदानमध्ये व्हिजिट करा. हे काही दिवसांपुरतंच मर्यादित आहे, तर तुम्ही जितकं लवकरात लवकर तिथे जाल तर बरं होईल. सो नक्की व्हिजिट करा. तर आता बरोबर रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि आत्ता जस्ट आम्ही घरी आलो, तर आता आम्ही झोपतो. उद्या विहानचं स्कूल आहे, 2-3 दिवस त्याची पण सुट्टी झाली आणि खूप मज्जा आली आज. आम्ही खरंच खूप एन्जॉय केलं आणि खूप दिवसानंतर असं काहीतरी इतकी मज्जा आली. सो आजचा दिवस खरंच खूप छान गेला तिकडे गेल्यामुळे. सो नक्की तुम्ही त्या ॲक्वॅरियमला व्हिजिट करा आणि मी माझा ब्लॉग इथेच एंड करते. पुन्हा भेटू एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. बाय बाय. हरे कृष्ण.